इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत गाण्यात आलं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसिजन कॅम्पशॉप लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर करण शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर मयुरा दावडा शहा या उपस्थित होत्या. माँ सरस्वती शारदे या गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं महत्व सांगून विविध नृत्यकला सादर करत राष्ट्रप्रेम जागृत केलं. विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी समूहगीत गायलं, तसंच विद्यार्थ्यांनी मार्चपास्ट सादर केलं. यावेळी प्रमुख पाहुणे प्रिसिजन कॅम्पशॉट लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर करण शहा यांनी तिरंग्याचं महत्व सांगितलं. विद्यार्थीच आपल्या भारताचं भविष्य आहेत, स्वातंत्र्य विज्ञान यामुळे आज आपण इथे आहोत, यावेळी ते बोलत होते. तसेच प्रिसिजन फाउंडेशनच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर मयुरा दावडा शहा म्हणाल्या की आपल्याला आपल्या देशाबद्दल सविस्तर माहिती असायलाच हवी. आपल्या देशाचा इतिहास सांगून विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करत पर्यावरण संरक्षण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी देशावर प्रेम करावं, देशाच्या संपत्तीचा योग्य वापर करावा आणि देशहिताची सर्व कामं स्वयंपूर्ण करावी, तसेच देशाच्या विविधतेमध्ये एकता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावेत. या कार्यक्रमातील प्रमुख मान्यवरांची ओळख विद्यालयाचे उपप्राचार्य रामहरी घाडगे, शिक्षिका सोनम इंगळे यांनी करून दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ईशान माळी, शाश्वती प्रधान या विद्यार्थ्यांनी केलं, तर आभार संतोष वाळवेकर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी आरती झवेरी, एचएम कॅप्टन, व्ही सी नदाफ, एओ अमर जगझापे, विनायक साळुंके एचआर, गीता अंकुशराव कार्यक्रम समन्वयक, विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. Parents, teachers, and the dignitaries on the dais. As we have gathered here today to enjoy the festivities and celebrations, let us also take a moment to reflect on the importance of this day. India's freedom was achieved through unity, courage, valor, and a great sense of determination.